माझा सर्व काही फुलारा तळून झालाय. आमच्याकडे ना कडकणीला फुलारस म्हणतात आणि खूप मस्त झालेला आहे. एकदम अशा कुरकुरीत कडक कडकणी. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच पप्पाच्या चरणी प्रार्थना. चला, आजचा रंग आहे नेव्ही ब्लू निळा. आणि वातावरण आहे ना असं ढगाळ झालेलं आहे, अंधारून आलेलं आहे. घरामध्ये अंधार आहे ना, त्यामुळे बाहेर येऊन उभी राहून बोलते तुमच्याशी. आणि पावसाची मस्त अशी हलकीशी रिमझिम चालू झालेली आहे. सर्व काही ओट्यावरती पावसाचे थेंब पडत आहे. काळभोर वातावरण झालेलं आहे, पण फ्रेश आहे, छान वाटतं आहे मला तर, असं खूप आवडतं. आणि आजचा माझा मेकअप लुक केस असे वरती बांधून ठेवायलाच आवडतात मला कामामध्ये, तर म्हटलं चला आता आहे ना व्हिडिओला सुरुवात करते. सकाळची सर्व काही कामं आवरली आहे, आता मला आहे ना आज करायची आहे कडकणी. तर सातव्या माळीला नवव्या माळीला कडकणी केल्या जातात आणि आज सातवा दिवस आहे ना नवरात्रीचा, तर म्हटलं आजच करू. तर चला कडकणी आमच्याकडे कशा पद्धतीने आम्ही करतो, म्हणजे सगळीकडे एक सारखी पद्धत असते असं नाही, कोणी मैद्याच्या करतात कोणी गव्हाच्या, आम्ही गव्हाच्या पिठाच्याच करतो. तर चला सुरुवात करते आता कामाला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. परात ठेवलेली आता इथे. मला आहे ना कमेंटमध्ये विचारलंय की कोणतं किचन क्लीनर वापरतात, तर हे अर्बन वाईपचं. याने ना त्या दिवशी मी सर्व काही साफसफाई केली होती, तर हे ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. याची लिंक मी त्या व्हिडिओखाली दिलेली आहे, रील केलेली आहे याची ना मी, तर नक्की बघा तुम्ही. आता चला दिवाळीची पण साफसफाई आपण करणार आहोत, तर त्यावेळेस हेच वापरणार आहे मी किचन क्लीनर, कारण मला खूप आवडलं. पटापट कशावरचे पण डाग आहे ना निघून जातात. चला आता पीठ भिजवते. आता कडकणी करायला सुरुवात तर केली आहे. बाहेर पाऊस चालू आणि पावसामध्ये ना अचानक लाईट गेली, त्यामुळे ना अंधार अंधार वाटतोय. कडकणीचं पीठ छान मस्त भिजलंय आणि सर्व काही गोळे करून घेते मी आता. यामध्ये काय काय टाकलंय सर्व काही तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल. खूप छान मस्त असं पीठ झालंय तयार आणि लाईट गेली ना, त्यामुळे थोडा अंधार अंधार झालाय. पाऊस येतोय ना बाहेर आणि ढग पण गरजत आहे, त्यामुळे लाईट अचानक बंद केली आहे. किचन ओट्यावरतीच मी आता इथे काही कडकणी लाटून घेते, कारण रेसिपी पण शूट करते ना, त्यामुळे मग वरती थोड्याफार लाटून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या भरपूर साऱ्या लाटायच्या आहे, तर खाली बसूनच लाटणार आहे. कडकणीचं पीठ तयार करताना यामध्ये आपण काय काय टाकावं तुम्हाला माहितीच असेल, तर यामध्ये मी 5 पदार्थ टाकले. सुरुवातीला हळद, मीठ, थोडंसं साजूक तूप, कप्भर दूध आणि 2 चमचे किसलेला गूळ. गूळ आहे ना नॉर्मल थोडासा टाकायचा, जास्त नाही, कारण गोड नाही राहत या कडकण्या त्यामुळे. आणि आता माझी कडकणीची साईज जरा मोठीच आहे, कारण दरवर्षी ना ह्याच साईजमध्ये मी कडकणी करते. खूप जास्त बारीक बारीक नाही करत मी. कडकणी खायला खूप भारी लागते. आम्ही ना कडकणी चहासोबत खातो, नुसती पण खूप मस्त लागते, पण चहासोबत आहे ना अजून भारी लागते. देवीआईचा प्रसादाचा असतो हा, छानच लागणार. आणि आमच्याकडे ना कडकण्या खूप जास्त प्रमाणामध्ये केल्या जातात. अशा प्रकारे आता सर्व काही मी लाटून घेतल्या, इथेच हॉलमध्येच लाटल्या, कारण लाईट गेलेली होती आधी, पण नंतर लाईट पण आली आणि माझ्या सर्व कडकणे पण झाल्या. सर्व काही कडकणी माझ्या लाटून झालेले आहे, ते तापत ठेवलेले आहे. आता कडकणी तळून घेते. पाऊस पण शांत झाला आणि लाईट पण गेला होत्या ना, लाईट पण आल्या आहेत. तेल तापत ठेवलेलं होतं मी. आता तेलामध्ये ना एक एक कडकणी तळावी लागते, बराच वेळ लागतो कडकणी तळायला, कारण एकदम आपण 2-3 नाही टाकू शकत तेलामध्ये, त्यामुळे एक एक कडकणी तळता 1 तास झाला होता मला, तर बराच वेळ मी तळत होते कडकणी आणि खूप छान मस्त अशा कडक आणि कुरकुरीत झाल्या आहे. तर तेलामध्ये कडकणी तळत असताना आहे ना गॅसची फ्लेम कमी जास्त करत राहायची. खूप मोठ्या फ्लेमवरती कडकणी तळायला गेलं तर ती पटकन लाल होते आणि कमी गॅसवर जर तळली तर ती मग खूप तेलकट होते, त्यामुळे ना गॅसची आच आहे ना अधूनमधून कमी जास्त करत ह्या कडकणी तळायच्या. बऱ्याच ताईंनी कडकणी केल्या पण असेल, बऱ्याच ठिकाणी 5व्या दिवशी करतात, आमच्याकडे 7व्या माळीला आणि 9व्या दिवशी करतात. 9व्या माळीला तर 9व्या माळीला काही मला जमणार नाही, कारण त्या दिवशी बरीच काम आहे मला, त्यामुळे आजच करून घेतली मी.
फुलारा तळून झालाय. आमच्याकडे ना कडकणीला फुलारस म्हणतात आणि खूप मस्त झालेला आहे. एकदम अशा कुरकुरीत कडक कडकणी आणि अजिबात आहे तेलकट झालेली नाही. हे बघा जवळून दाखवते. लाटल्यानंतर आहे ना थोड्याशा सुकू द्यायच्या म्हणजे त्या खूप जास्त तेलकट होत नाही आणि एकदम एकदम मस्त सगळ्या काय तळून घेतलंय मी. आता याला आहे ना थोडस थंड होऊ देते. थंड झाल्यानंतर मग त्या आहे ना डोरीमध्ये ओवायच्या म्हणजे त्याची माळ करायची आहे. घरातल्या घटाजवळ पण ठेवायची करून आणि नंतर आमच्या जवळपास जे काही देवस्थान आहे ना भगवती मातेचं मंदिर गौरी बाबाचं मंदिर भैरवनाथाचं मंदिर परत तिकडे गावाबाहेरील देवी आईला सगळीकडे मी पाच पाच कडकणी देत असते. त्याची माळ बनवून तिथे द्यायची असते. तर चला जेव्हा जाईल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच मी दाखवेल. आणि चाललाय विचार आमचा की रात्री जायचं कारण पूजा आल्यानंतर आता पाऊस तर खूप झालेला आहे. आता नाही जाऊ शकत बाहेर सगळं ओलं ओलं झालेलं असेल. तर चला आता सर्व काही आवरून घेते पटापट. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. सर्व घरातली कामं आवरली आणि भांडी पण घासून ठेवली. किचन ओटा एक क्लीन करून ठेवला. संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि सर्वात आधी ती किचनमध्ये येते कारण किचनमध्ये आपल्या अन्नपूर्ण देवीचा वास असतो आणि किचन रूममध्ये ना कधी पण खरखटी भांडी बेसिंगमध्ये पडून नसावी आणि घरात खूप जास्त पसारा पण नसावा संध्याकाळच्या वेळेस. त्यामुळे ना 5:30-6 वाजेपर्यंत सर्व काही घर स्वच्छ करून घ्यावं आणि घराला झाडू मारणं असो किंवा फरची पुसणं असो अशी कामं ना 6:00 करायची 6:00 करायची नाही. आता मी इथे कडकणी सर्व काही हॉलमध्येच घेऊन बसली कारण मला आहे ना कडकणीच्या माळा बनवायच्या आहे. तर सुईमध्ये ना मी जाड दोरा असतो ना तर तो दोरा ओवून घेतला आणि आमच्याकडे ना घटाजवळ 25 कडकण्या बांधतात. पहिल्यापासून 25 कडकण्या बांधल्या जातात. आता बऱ्याच ठिकाणी ना किती बांधतात ते मला काही माहीत नाही तसं मला कमेंटमध्ये सांगा कारण प्रत्येक वेळेस मी आमच्याकडे म्हणते. तर कसं आहे प्रत्येक भाग वेगवेगळा येतो आणि भाग वेगळा आला ना रीतिरिवाजमध्ये पण बदल होतात त्यामुळे मला तसं म्हणावं लागतं. बऱ्याच भागामध्ये ना खूप वेगवेगळ्या पद्धती आपल्याला बघायला मिळतात आणि आमच्या भागामध्ये ज्या पद्धती आहेत त्याच मी तुम्हाला सर्व काही दाखवत असते. आपण पूर्वीपासून जे काही करत आलो तेच आपण प्रत्येक वेळेस करतो आणि हे सर्व काही तुम्हाला बघायला पण आवडतं. आता इथे मी सर्वात आधी देवघरातल्या घटाजवळील माळ बनवून घेतली. तर खूप छान मस्त माळ बनवली आहे. ही माळ आहे ना अशी बांधून ठेवतात पण आता बांधायला देवघराजवळ जागा नाही आहे त्यामुळे मग मी अशी ताटामध्येच ठेवणार आहे. तर 25 कडकण्या मी यामध्ये ओवल्या आहे आणि छान मस्त त्याची माळ बनवली. तर चला आता बाकीच्या देवी देवतांना पण 5-5 कडकण्याची माळ बनवून घेते. रोज संध्याकाळी तुळशीसमोर एक दिवा लावावा. दिवा तेलाचा तुपाचा कोणताही लावू शकता पण म्हणतात तुपाचा दिवा लावल्यामुळे ना पॉझिटिव्हिटी जास्त येते. आणि काल मी ओट्यावरती ना मोराची रांगोळी काढली होती. मोर पिसारा काढला होता तर त्यामुळे ना आज मोर खूप जास्त नाचला आणि खूप जास्त पाऊस आला. सर्व माझी रांगोळी धुऊन गेली पावसाने. चला आता गणपती बाप्पांना अगरबत्ती लावली आणि टीव्हीवरती यूट्यूबला आहे ना देवी आईची गाणी लावून दिली. तर हे मला खूप आवडतं. ऐकल्यानंतर येणं असं मन प्रसन्न होतं आणि घरातलं वातावरण पण मंगलमय होतं. आणि खाली मी कापूरदाणीमध्ये इथे कापूर पण लावून ठेवलेला आहे. कापूराची स्मेल आहे ना पूर्ण घरामध्ये अशी पसरली ना खूप भारी वाटतं. रोज संध्याकाळी ना घरामध्ये असा कापूर येणं जाळावा मस्त वाटतं आणि इथे कापूरदाणीमध्ये असा ठेवून द्यायचा. संध्याकाळची वेळ आता 7:15 वाजले आहे आणि छान मस्त दिव्याची गाणी लावून दिली मी टीव्हीवरती यूट्यूबवर आणि तुळशीलाही दिवा लावला. संध्याकाळची देवपूजा झाली. आता घरात कोणीच नाही मी एकटीच आहे. राहुल जिमला गेलाय तो आला नाही. मिस्टर बाहेर गेले ते आले नाही. पूजा रात्री 9:30. तर चला फराळाच्या तयारीचं करायचं आहे. आता आज ना मस्त तिखट भगरच बनवणार आहे फक्त साधी. पूरी
रोज संध्याकाळी आमच्या समोर भगवती मातेचं मंदिर आहे ना, तर त्या ठिकाणी 7:30 आरती होत असते. बऱ्याच वेळ आरती चालते नवरात्रीमध्ये मंदिराला आहे ना. छान अशी मस्त लाईटिंग लावलेली आहे, आजूबाजूला पण लाईटिंग लावलेली आहे, पण दांडिया वगैरे काही इथे ठेवत नाही आहे. पुढे बऱ्याच ठिकाणी दांडिया गरबा ठेवलेला आहे, तर तुम्हाला एक वेळेस नक्की दाखवेल मी. केळीचा प्रसाद ठेवलेला होता आज. प्रत्येक दिवसाचा प्रसाद वेगवेगळा असतो. आरती झाल्यानंतर मग मी घरी आली आणि इथे मी कडकणी बांधून ठेवलेलं आहे, तर भगवती मातेच्या मंदिरामध्ये पण मला या कडकणी बांधायच्या आहे. बऱ्याच भाविकांनी आज कडकणी इथे आणून ठेवलेलं आहे, आईच्या चरणाजवळ काही हाताला बांधून ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय. सकाळी सकाळी बाप्पांपासून आपल्या व्हिडिओला पुन्हा सुरुवात. तर चला, बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आपल्या पूजाचा टिफिन बनवायचा होता. टिफिनची थोडीफार तयारी चालू होती माझी. आज मी इथे पनीर पराठा बनवते पूजाच्या टिफिनला, मस्त गरम गरम पराठे. तर स्टफिंग बनून झालेलं होतं माझं आणि पनीरचा पराठा बनवते. तर गव्हाची कणिक पण भिजवून घेतली होती मी आणि छान मस्त पराठा लाटून घेतला. तर पटकन होतात, पनीर घरीच बनवते मी कारण दूध जास्त होतं ना, त्यामुळे मग मुलांना रोज काही ना काही वेगवेगळं बनवून द्यावं लागतं. तर म्हटलं चला आज मस्त गरम गरम पराठेच बनवू, दह्यासोबत चटणीसोबत किंवा मग सॉससोबत पण खाऊ शकतो. तर नुसते पण खूप भारी लागतात, पूजाला खूप आवडला. याची काही मी रेसिपी शूट नाही केली कारण वेळ पण नव्हता, सकाळची काही गडबड असते त्यामुळे नाही जमलं. पण दाखवेल मी तुम्हाला नक्कीच पनीर पराठा मी कसा बनवला ते. आणि पूजाने नवरात्रीचे उपवास केलेले नाही, पहिल्या दिवशी तिने उपवास केला, त्यानंतर आता ती शेवटच्या दिवशी उपवास धरेल. आणि ती हॉस्पिटलला गेली, त्यानंतर मग माझी रांगोळी काढायची बाकीच होती. तर म्हटलं चला आता मस्त रांगोळी काढू. तर आज मी ना मस्त कलरफुल रांगोळी काढली आहे. संपूर्ण रांगोळी काढताना काही व्हिडिओ काढला नाही कारण व्हिडिओ आहे ना खूप मोठा होऊन जातो मग, पण म्हटलं चला आता थोडीफार रांगोळी काढताना तुम्हाला पण शेअर करू. तर ही डिझाईन पण आजची मी माझ्या मनानुसार काढली, म्हणजे जसं मला सुचेल ना तसं मी काढत असते. रांगोळी काढताना बसण्याच्या आधी मला माहीत नसतं मी कशाप्रकारे रांगोळी काढते, पण ती आपोआप माझ्या हातून होऊन जाते. सकाळची देवपूजा सर्व कामं आटोपली. आता इथे शेगडीवरती दूध तापत ठेवलेलं आहे आणि माझ्यासाठी बाजूला शेगडीवरती चहा ठेवला आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. या मस्त कडक कडक गरमागरम चहा घ्यायला, चहा घेते आता मी आणि इथेच व्हिडिओ चेंडिंग करते. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.